राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आगमन झाले, तर त्यांचे स्वागत करण्याकरिता विमानतळावर गर्दी बघायला मिळाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचे देखील आयोजन केले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य तसेच अर्थव्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत मीडियाशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील यावेळी शरद पवार यांनी दिली. एकनाथ शिंदे म्हटले की 50 आमदारापैकी एक जरी आमदार पराभूत झाला तर राजकारण सोडेल. असं की ते आज मी काही सांगू शकत नाही. साधी गोष्ट आहे की देशाची अर्थव्यवस्था ही जुनी सरकारचाच चालली आहे. इकॉनॉमी कुठल्याही केंद्राचं सरकार त्यांची जबाबदारी ही आहे की देशाची अर्थव्यवस्था ही नीट कशी आहे आणि त्या दृष्टीनं योग्य प्रकारची भावे टाकली नाहीत ही जी आमची तक्रार होती ती तक्रार रुपयाचं व्हॅल्युएशन ज्या पद्धतीनं कमी होत आहे त्यावरून ती तक्रार योग्य होती हे दिसतंय. आपण हा विषय पार्लमेंटमध्ये आम्ही आग्रह आकारणी मांडणार आहोत. आज त्याच्यामध्ये सांगणं कारण फार सेन्सिटिव्ह हा इश्यू आहे. म्हणजे चायनानेसुद्धा आपल्या काही भागामध्ये जवळपास आक्रमण केलं आहे अशी अवस्था आहे आणि अशी अवस्था असतानासुद्धा आजच्या राज्यकर्त्यांनी त्या संबंधीची नक्की काय भूमिका घेतली हे देशाच्या समोर मानलेलं नाही. काही ठिकाणी चायनाने काही गोष्टी केल्या त्याचं वास्तव चित्र केंद्र सरकारने काही लोकांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मी स्वतः एक होतो आणि एके अंथनी होते. आम्हा दोघांना निमंत्रित केलं आणि त्याचं कारण आम्ही दोघंही एकेकाळी देशाचे संरक्षण मंत्री होते आणि त्यामुळं माजी संरक्षण मंत्र्यांच्या समोर हल्लीच्या संरक्षण मंत्र्यांनी कुठं आणि किती आक्रमण होत आहे का काय यासंबंधीचं चित्र आमच्या पुढं मांडलं. आमची अशी अपेक्षा आहे की हा देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं आम्ही राजकारण आणू इच्छित नाही. इथं देशाची इंजवर जमीनसुद्धा जाता कामा नये यासाठी सर्व देश एकसंघ राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. कल हमारे दोन मीटिंग है. एक अपोजिशन की मीटिंग हो जाएगी, दूसरी एक ऑल पार्टी मीटिंग गवर्नमेंट में हो जाएगी. ऑल पार्टी मीटिंग में गवर्नमेंट की राय क्या होगी वह हम देखेंगे सुनेंगे और इसके बाद अपोजिशन के लोगों की मीटिंग है. इसमें हमारे आगे की नीति पार्लियामेंट में क्या होनी चाहिए इस पर हम बहस करेंगे. असं की या दोघांच्या बरोबर काम करायची संधी राऊत साहेबांना यापूर्वी आली होती. त्यांचे सगळे सहकारी होते. त्यामुळे त्या सगळ्यांची राज्य चालवण्याची कुवत काय या सगळ्या गोष्टीचा आम्हा लोकांच्या भाषा अधिक ज्ञान आहे कारण ते एका पक्षात होते. त्यामुळे अशा ज्ञानी लोकांचा मत एकदम दुर्लक्ष करावं असं मला वाटत नाही. जो सर्क्युलर निकाला आहे वो सर्क्युलर आज मैंने भरा. ये सर्क्युलर डेमोक्रेटिक राइट पर हमला करने वाला सर्क्युलर है. इसलिए कल अपोजिशन के नेता लोगों की मीटिंग हम करेंगे और इसमें कलेक्टिव राय हमारी तय करेंगे. प्रत्येक राष्ट्रीय भाषाला अपना निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय फाशी वाचा घेतला असेल तो त्यांचा अधिकार आहे. आमचं काही त्याचं म्हणणं नाही.